पावसाळा जवळ येऊ लागला की एप्रिल महिन्याच्या मध्यानंतर मोहोपाड्यातील वीज वितरण कार्यालयाकडून पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू होतात मोहोपाडा वीज वितरणाचे उपअभियंता किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा रसायनी परिसरात पावसाळ्यापूर्वीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत आत्तापर्यंत वीज वितरणाकडून परिसरातील वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत तर मोहोपाडा चांभारली शिव नगर काळनवाडी दुर्गामाता गणेशनगर कांबे पुष्प संकुल रीस भटवाडी टी लाईनला अडसळ ठरणाऱ्या या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या तर मेंटेनन्सचे कामही करण्यात आले तसेच रीस टॅप ए बी स्विच रीस स्मशानभूमी जवळचा ए बी स्विच मेंटेनन्स करण्यात आले तर कांबे पेटी कट पॉइंट से री जंपरिंग पावसाळ्यापूर्वीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे तसेच आसपासच्या परिसरातील लोमकळत असलेल्या वीज वाहिन्या खेच तसेच परिसरात व्यवस्थित करण्यात झुकलेल्या वीज वाहिन्या ट्रान्सफरची कामे जोमात सुरू असल्याचे चित्र दिसून येते एन पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मोहोपाडा वीज वितरणाकडून सर्व कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत